घोडे चोरून नेत असलेल्या दोन जणांना MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर त्यातील दोन आरोपी फरार झालेत. नेहमीप्रमाणे एक घोडी आणि तिचे शिंगरू चरण्यासाठी सोडले असता चार जण त्यातील घोडी चोरून घेऊन जाताना दिसले. ते पाहिल्यानंतर घोडी मालकास विचारणा केली असता चोरीचा प्रकार उघड झाला. त्यामुळे 8 ते 10 नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. त्यातील दोघांना पकडण्यात यश आले तर दोघे फरार झाल्याची घटना तिसगाव इथे घडली. लोक येत असल्याचे पाहून चार चोरट्यांपैकी दोघे जण फरार झाले तर दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. अंदाजे 30,000 रुपये किमतीची ही घोडी गावकऱ्यांनी चोरट्यांच्या तावडीतून सोडविली. मात्र 25,000 रुपये किमतीचे तिचे घोडे अद्यापही बेपत्ता आहे. ते सुद्धा चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून योगेश रोरे यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र MIDC वाळूज पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे नागरिकांनी पकडून दिलेले दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची नावेही पोलिसांनी उघड केलेली नाहीत.